मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटक क्रूज बोटवरील रेवपाटीतल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अकरा जणांपैकी ऋषभ सजदेवा प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना का सोडण्यात आलं याचा खुलासा अंमली पदार्थ विरोधी पथक एन सी बीनं करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे एन सी बीनं अकरापैकी आठ जणांवरच गुन्हा का दाखल केला या तिघांचा संबंध भाजपाच्या कोणत्या नेत्यांशी असून कोणाच्या आदेशानंतर त्यांची सुटका करण्यात आली याचा खुलासा करण्याची मागणी मलिक यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली क्रूजवरच्या तेराशे लोकांपैकी केवळ अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं मात्र त्यापैकी तिघांना चौकशीनंतर एन सी बीनं सोडून दिलं सुटका केलेल्या तिघांचे मोबाईल फोन जप्त केले होते का अशी विचारणा त्यांनी केली वारंवार प्रश्न करूनही यावर कोणतंही स्पष्टीकरण मिळत नसल्यानं एन सी बीची कारवाईच संशंकास्पद असल्याचं ते म्हणाले मुंबई पोलिसांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड्स तपासावेत अशी मागणी त्यांनी केली एन सी बीच्या कारवाईतून चित्रपट उद्योगाला आणि त्या माध्यमातून राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा मनसुबा उघडपणे दिसून येतो असं मलिक म्हणाले